तालुका करवीर गडमुडशिंगी येथील विशाल अशोक काळे व त्यांची पत्नी नेहा विशाल कांबळे हे दोघे महिला बचत गटाद्वारे अनेक फायनान्स कंपनीकडून 3 लाख रुपये घेऊन हप्ता भरतो असे म्हणून फरार झाल्याची घटना घडली असून विशाल अशोक कांबळे व नेहा कांबळे या दोघांनी महिलांचा गट तयार करून 2 ते 3 फायनान्स कंपन्यांकडून पैसे काढले. तसेच या दोघांनी थोडे दिवस पैसे भरले, त्यानंतर हप्ते भरलेच नाहीत. विचारपूस करण्यासाठी येथील महिला गेल्या असताना गडमुडशिंगीमधून ते दोघेही फरार झाले आहेत. याबाबत भाग्यसी संदीप साळुंके व अन्य 10 महिलांनी गांधीनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांना या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा असा अर्ज दिलाय. लवकरात लवकर आमच्या निवेदनाची दखल घ्यावी अशी अर्जाद्वारे भाग्यसी साळुंके यांनी मागणी केली आहे. विशाल कांबळे व नेहा कांबळे असे 2 व्यक्ती आहेत. त्यांनी बचत गटामध्ये आम्ही फायनान्स कडून लोन केलं होतं महिलांनी, आणि त्यांनी भरतो पैसे म्हणून आमच्याकडून बचत गटात बसून पैसे घेतले आहेत. आणि 2 महिने झाले फरार झाले आहेत. आम्ही थोडे भरून काढलेत. आम्ही गरीब महिला आहोत. आम्ही त्यांचे पैसे भरून काढू शकत नाही. आणि काय ते पोलीस स्टेशनमध्ये आम्ही तक्रार केली आहे. आणि काय ती आम्हाला पोलिसांनी सहकार्य करून आम्हाला त्यांचा तपास लावून लवकर द्यावा अशी आमची विनंती आहे. न्यूज रिपोर्टर विशाल फुले, आज 24 तास, कोल्हापूर. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.